कारण ज्या पद्धतीनं मनोज अरांगेनं जाऊन मंत्रिमंडळातील काही सदस्य बोलतायत आणि त्यांचं वक्तव्य, त्याच्यावरून मला असं वाटत नाही की यांनी फार काही दिवे लावले असतील. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होत आहे, मागणी होते तुमच्याकडनं की अधिवेशनचा कालावधी हो, आमचं म्हणणं किमान 2 दिवस आणखी वाढवावं, शुक्रवारपर्यंत तरी अधिवेशन होऊ द्यावं अशा प्रकारची आमची मागणी राहील. पाऊस संध्याकाळी बैठकीत काय होतं, अमोल मिटकरी यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे, 2024 संकल्प असा असेल मुख्यमंत्री हे फक्त अजित पवार असतील. मला असं वाटतं अजितदादांनी काही इच्छा लपवून ठेवलेली नाहीये आणि त्यामुळे आताच्या घडीला कोणीही काही होऊ शकतं अशा प्रकारची स्थिती आहे. महायुतीमध्ये मतभेद आहे असं वाटतंय का तुम्हाला? आता मतभेद तर नक्कीच आहे ना, 3 तोंडाला 3 जण आहेच आहेत ना, वेगवेगळ्या विषयांत ताबडतोब लक्ष येतं, सभागृहात लक्षात येतं, सभागृहाच्या बाहेर लक्षात येतं की 3 बाजूला 3 तोंड आहेतच. सर संघाचा भौतिक झालं, त्याच्यामध्ये भाजप आहे, यावेळी संघाची भूमिका म्हणली की जातीय जनगणनेला त्यांनी विरोध केलेला आहे, त्यामुळे जातीय भेद पसरू शकतो, जातीय आरक्षण की काय पत्र जातीय जनगणना नको, आपली भूमिका काय आहे? संघाने ती भूमिका मांडलेली, संघ एक वेगळी सांस्कृतिक संघटना आहे, सामाजिक संघटना आहे, तिची भूमिका राजकीय पक्षाची भूमिका वेगवेगळी असू शकते, त्यामुळे संघाच्या भूमिकेवर आम्ही भूमिका व्यक्त केलीच पाहिजे, आमची भूमिका जगजाहीर आहे. आमची भूमिका व्यक्त केलेली आहे ऑलरेडी या सगळ्या विषयाची. काय 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 परत परत कंटिन्यू करते महानगरपालिकेच्या कंत्राटावर अच्छा टोल माफीवर काय काय झालं जरा तुम्ही सांगावं, टोल बंद होणार होते, तुमचं आंदोलन काय झालं होतं, का थांबलं जरा तुम्ही सांगावं, मग आमच्याविषयी बोलावं. महायुती सोडून द्यावं, संदीप देशपांडे काय घेऊन बसले तुम्ही? महायुती महायुती समोर ज्यावेळी अधिवेशन असतं त्यावेळी रेशीमबाग मध्ये उपस्थिती लावतात, मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील, यावेळी मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोघेही मला असं वाटतं उगत जाणं म्हणजे काय फार करणं अशातला काही भाग नाही, त्याला संस्कार असावे लागतात. उगत नुसतं शरीराने जाणं मन तिथं नसणं याला त्या जाण्याला काही अर्थ नाही. मला नाही वाटत मुख्यमंत्री आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदेसाहेब हे काही आरएसएसच्या विचारसरणीचे आहेत किंवा त्या विचारसरणीला मानतील, आणि मानत नसेल ना तिथं उगत शरीरानं जाणं हे मला नाही वाटत आरएसएसला अपेक्षित आहे की यांनी आलं पाहिजे, काही गरज नाही तसं जाण्याची यांनी, आणि त्यांनाही वाटत नसेल की हे यावं म्हणून. स्पष्ट चर्चा सध्या महावितरण संदर्भात सुरू आहे, हो महावितरण मध्ये मी एक तो प्रश्न उपस्थित केला आहे, 26,000 कोटी रुपयाचा एक मोठा विषय आहे वीज मीटर खरेदी संदर्भात, त्याच्या आधी हेच वीज मीटर खरेदी करण्यासाठी सुद्धा जवळपास 250 कोटी रुपये खर्च केले, एकदा 26,000 खर्च कोटी होतात, मग ते 230 का खर्च होतात, काही गोष्टी ज्या बाहेर बाजारात 60 कोटीला आहे त्यांची 230 कोटीला घेतलं जातं, माझ्याकडे तर माहिती अशी की 70 कोटीचं एक मीटर लावण्यासाठी 230 कोटी रुपये खर्च केले जातात, जी वस्तूच खरेदी 70 कोटीची आहे आणि ती सगळी 4 फीट करण्यासाठी 230 कोटी, अशा पद्धतीनं महावितरणच्या काही गोष्टी समोर आलेल्या आहेत, अभ्यास करून त्याच्यावर निश्चित भूमिका मांडू. 33 वर्षानंतर भाजप रथयात्रा काढतंय गुजरात ते अयोध्यामध्ये, कसं पाहता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असताना ही? मला असं होतं भारतीय जनता पार्टी जर एवढ्या वर्षानं विकासाचं राजकारण करते तर त्यांनी विकासाच्या विषयावर रथयात्रा निश्चित काढली पाहिजे. विकासाची रथयात्रा गावगाव कशी लोक रोखतायत बघा, यांच्या ज्या योजना फसव्या योजना त्या गावगाव सांगत असताना किती प्रत्येक गावात या रथाला अडवलं जात आहे, कारण ह्या घोषणा याच्याविषयी आम्ही शिवसेनेनं तर उद्या चर्चा केलेल्याच आहे आणि पुन्हा एकदा आम्ही चर्चा घेणार या विषयावर की ज्या पद्धतीनं हे रथ फिरतात वाटतं या रथाला का अडवतात याचा विचार व्हावा आणि ह्या रथाला अडवतात म्हणून ही रथयात्रा काढली जातील असं माझं मत आहे.